सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे टी ई टी सी टी ई टी परीक्षा आता लवकरच होणार आहे तर याच्यामध्ये पेपर एकमध्ये पर्यावरण किंवा परि अभ्यास आणि पेपर दोनमध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र याला ब अनेक गुण तिथं असतात तर याच्यामध्ये सहावी सातवी आठवी शास्त्रातील अनेक प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये असतो तर यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की सहावी सातवी आठवी नागरीशास्त्रातील आत्तापर्यंत टी ई टीच्या परीक्षेतील आलेले सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत तर नुसतं टी ई टीलाच नाही तर सी टी ई टी परीक्षेला आणि इतर परीक्षांनासुद्धा याचा उपयोग होणार आहे तर पहिला <clears throat> प्रश्न आहे प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे कोण तर लोकमान्य टिळक राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात तर ते देशाचे वास्तव प्रमुख नसतात तर आपल्या देशामध्ये पंतप्रधान हे वास्तव प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे कोण असतात तर राष्ट्रपती हे केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात देशाचे प्रथम नागरिक असतात देशाचे घटनात्मक प्रमुख असतात तर सुद्धा प्रश्न येऊ शकतो राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सु सूचित समाविष्ट आहे समवर्ती सूचीत समाविष्ट आहे हा प्रश्न अनेक वेळेस विचारलेला आहे तर समवर्ती सूचीमध्ये सत्तेचाळीस विषय आहेत रोजगार पर्यावरण आर्थिक सामाजिक नियोजन शेषाधिकार इत्यादी तर खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता तरी तर जागतिक आरोग्य परिषद जागतिक व्यापार संघटना अन्नधान्य व कृषी परिषद संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद हो तर पर्याय क्रमांक दोन जागतिक व्यापार संघटना कारण याच्यामध्ये खाजगीकरण जास्त आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन भारतीय राज्य मुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहे सिंह घोडा बैल तर याच्यामध्ये तिन्ही आहेत तर भारतीय राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभ याच्या आधारित तयार करण्यात आली आहे राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत राष्ट्रध्वज तीन रंगाचा आहे केशरी रंग त्याच्यामध्ये त्याग व शौर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग हा शांततेचा संदेश देणारा रंग आहे हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे अशोक चक्र हे निळा रंग आहे त्याला आणि चोवीस आरे आहेत त्याला याच्यावरसुद्धा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो राष्ट्रध्वजाची उंची वाकार किती आहे तर दोनास तीन आहे राष्ट्रगीत आपलं जनगण मन आहे त्याचे जे गीतकार आहेत किंवा ज्यांनी ते लिहिलं आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर सिंह जे आहे ते सामर्थ्याचं प्रतीक आहे चक्र हे गतीचं प्रतीक आहे घोडा हे उत्साह व वेगाचा आहे आणि बैल हे, हे, हे कामसु व खंबीर याचं प्रतीक आहे परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याचे राज्यपालपदी राज्या केली जाते याचे प्रमुख कारण कोणते कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेची वैशिष्ट्ये नसणारे विधान कोणते हे चार पर्यायापैकी गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्याचा सभेला ग्रामसभा म्हणतात हे चुकीचं आहे हे वैशिष्ट्य नाही जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणते जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो हे बरोबर आहे भारतीय राज्य घटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार हा सर्वात मूलभूत अधिकार आहे किंवा महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी पर्यायतील कोणते तर विलासपूर आहे त्याच्यामध्ये मुंबई कोलकाता चेन्नई अलाहाबाद बंगळुरू हे सर्व आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राची संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस इथे आहे तर युनोचं कोणतं पॅरिस इथे आहे तर शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना त्यानंतर भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणती वैशिष्ट्य आहे तर केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे हे बरोबर आहे बाकीचे तीन ते चुकीचे आहेत देवे देवेंद्र विधान परिषद सदस्य आहे अनिता पंचायत समिती सभापती आहे अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधाने कोणती तर दोन विधाने बरोबर आहे ओम अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल आणि फ्रान्सिस यांचा स संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त पाच वर्ष असेल तर हे जे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे त्याच्यामधले हे दोन पर्याय बरोबर वर आहेत आधुनिक काळात खालील पर्यायातील कोणती लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे प्रत्यक्ष लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे त्यानंतर लोकशाहीचे प्रकार प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे यात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो याचं उदाहरण म्हणजे प्राचीन ग्रीक राज्य अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे यात लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो इंग्लंड भारत अमेरिका इथं ही प्रकारची लोकशाही आहे संसदीय लोकशाही म्हणजे संसदेच्या हातात सत्ता असते इंग्लंड आणि भारत इथं संसदीय लोकशाही आहे दोन कार्यकारी प्रमुख असतात पंतप्रधान व राष्ट्रपती किंवा राजा आणि राजी अध्यक्षीय लोकशाही कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांच्या सत्ताविभाजन होते एकच कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो तर हे अमेरिका व फ्रान्समध्ये आपल्याला दिसतं आहे भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही तर मानव अधिकार हा नाही याच्यापैकी त्यानंतर किमान सतरा व कमाल अडोतीस ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते नगर परिषदेमध्ये असते कोण किमान सात व कमाल सतरा ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असते तर ग्रामपंचायतमध्ये असते किमान पन्नास व कमाल पंच्याहत्तर ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते तर जिल्हा परिषदेत असते ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा टिंबटिंब समिती असते पंचायत समिती पाचशेहून कमी लोकसंख्या आहे अशा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर नववा क्रमांक लागतो नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कुणी दिले तर पंडित नेहरू यांनी दिले होते त्यानंतर पंचायत राजचा उगम कोणत्या विकास योजनेतून झाला तर समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्न महाराष्ट्रात किती स स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहेत तर त्रिस्तरीय व्यवस्था आहे आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याची जबाबदारी कोणाची आहे तर राज्य निवडणूक आयोगाची आहे सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद परिषद अस्तित्वात नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी वयाची किती वर्षे पूर्ण झालेली असावी तर एकवीस वर्ष कोणत्या समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा सदस्य अध्यक्ष नसतो स्थायी समितीचा जिल्हा परिषदेची महत्वाची समिती कोणती तर स्थायी समिती, समिती। खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती तर राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात हे चुकीचं आहे तर मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख असतात जिल्हा परिषद कामकाज यासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते तर शिलाँग हे बरोबर आहे जिल्हा परिषद कामकाज यासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता तर जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान पन्नास असते हे बरोबर आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्षेचा कालावधी किती वर्षाचा असतो तर अडीच वर्षाचा असतो भारतीय <coughs> राज्य घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल तर पर्याय क्रमांक दोन घटनात्मक अधिकार आहे उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायपैकी कोणते ते इम्फाळ आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबची गरज वाटली तर नियमांची गरज वाटली विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय भारत हे जगातील एक महत्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक आहे तर सहा सभा झाल्या पाहिजे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सचिवांची नेमणूक कोण करते म्हणजे ग्रामसेवकाला सचिव मानतात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते नेमणूक करत असतात <coughs> पंचायत समितीच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात तर पाच वर्षांनी होत असतात महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव काय तर मुंबईमध्ये शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहते तर नगरपंचायत पाहत असते नगर, नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर कोण लक्ष ठेवते तर मुख्य अधिकारी लक्ष ठेवत असतात हो जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर जिल्हाधिकारी असतो न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते तर सर्वोच्च न्यायालय असते राष्ट्रसंघाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर न्यूयॉर्क येथे आहे इतर प्रश्नसुद्धा आपण याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठं आहे हे पण विचारलं जातं तर हे येथे आहे जागतिक आरोग्य संघटना कुठं आहे तर जिनिव्हा इथं आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग कुठं आहे तर व्हिएन्ना इथं आहे अन्न व शेती संघटना रोममध्ये आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनिवा येत आहे एकोणीसशे चौपन्न साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्वे मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे कोणती आहेत तर पहिलं म्हणजे एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वताचा सा व सार्वभौमत्वाचा आदर करणे अन्य देशांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणे अन्य देशांवर आक्रमण न करणे समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण अवलंबणे आणि शांततामय सहजीवन असे पाच पंचशील तत्वे सांगितलेले आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत टिंबटिंब स्थायी सदस्य असतात तर इथं पाच असतात इथं सहा झाले पण पाच स्थायी सदस्य असतात तर याच्यामध्ये अमेरिका रशिया चीन इंग्लंड आणि फ्रान्स यांचा समावेश आहे परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम म्हटले जाते उपराष्ट्रपती पदसिद्ध टिंबटिंब सभापती असतात तर राज्यसभेचे सभापती असतात संघ शासनाच्या कायदेमंडळाला टिंबटिंब म्हणतात संसद म्हणतात संसदेचे किती सभागृह असतात दोन असतात कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा लोकसभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी असते पाचशे पन्नास असते राज्यसभेचे घटक राज्याचे व केंद्रशासित प्रदेशाचे मिळून टिंबटिंब इतके प्रतिनिधी असतात दोनशे अडोतीस असतात तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती विविध क्षेत्रातून बारा तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक करतात राज्यसभेचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो तर सहा वर्षाचा असतो राज्यसभेचे सदस्य दर दोन वर्षांनी टिंबटिंब इतके निवृत्त होतात तर एक तृतीयांश सदस्य दरवर्षी दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही तर उपमहापौर शहराची लोकसंख्या टिंबटिंबपेक्षा जास्त आहे अशा शहरात महानगरपालिका स्थापन केली जाते तीन लाखपेक्षा जास्त निमलष्करी दलात खाली पुढीलपैकी कोणाचा समावेश सा असतो तर सीमा सुरक्षा दल निमलष्करी दल भारतीय संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात ती पूर्णतः लष्करी नसतात व नागरीही नसतात त्याच्यामध्ये तटरक्षक दल केंद्रीय राखीव पोलीस दल जलद कृती दल राष्ट्रीय छात्रसेना एन सी सी यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर कोलकाता पश्चिम बंगाल अंदमान निकोबार याच्यामध्ये त्याचा समावेश असा होतो तर कलकत्त्यामध्ये होत असतो कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत दादरा नगर हवेली दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो तर मुंबईमध्ये मा महाराष्ट्र आणि गोवा मिलिंदच्या वयाची तेरा वर्षे पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तर पाच वर्षांनी होईल म्हणजे अठराव्या वर्षी तर मतदान करू शकेल भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो तर राष्ट्रपतींना असतो खालीलपैकी कोणती नागरिक सुविधा देणारी संस्था नाही त्याच्यामध्ये तिसरी जी आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच हे बरोबर उत्तर आहे खालील जोड्यांमधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग न दर्शवतात तर नागरिकांची सनद म्हणजे नागरिकांचे अधिकार माहितीचा अधिकार परिणामकारक सहभाग माध्यम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन स्वयंसेवी स्वयंसेवी संघटना स्वावलंबनाची भावना असा जुड्यालावाचा प्रश्न आला होता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण केलेली असावीत तर पस्तीस वर्ष कार्यकाल पाच वर्षाचा असतो राष्ट्रपतीचा कोणत्याही सभागृहाचा सदस्य तो नसला पाहिजे टिंब हे टिंबटिंब या संयुक्त राष्ट्राचे संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे तर जागतिक आरोग्य संघटनेचा आहे भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान टिंबटिंब तिम्ब आहे तर संसद हे आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ टिंबटिंब तिम्ब आहे राज्यप्रमुखाने निवडून आलेला असतो त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही याचा अर्थ गणराज्य आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायाधीशाची निवड टिंबटिंब करतात आमसभा व सुरक्षा परिषद करते आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण पंधरा न्यायाधीश असतात महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे टिंबटिंब होय त्याला सार्वमत म्हणता येतं जनप्रोच्छा म्हणजे कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकांवर जनतेची संमती घेणे प्रत्यावहन म्हणजे प्रतिनिधींनी परत बोलवणे जन उपक्रम म्हणजे कायद्याचा प्रस्ताव जनतेने मांडणे असे चार पर्याय आलेले होते परंतु इथं सार्वमत हे बरोबर आहे बाकीच्या पर्यायांचे इथं म्हणजे तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण याची तीन कारण आहेत लोकसंख्येत वाढ झाली प्रदेशांचा विस्तार वाढला सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले पांपई हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाणी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते तर रोमन आहे ते पंचायती राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे ग्रामपंचायत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर हे येथे आहे पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंब घोषवाक्य आहे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा जाहीरनामा मांडण्यात आला यामध्ये तीस कलम आहे इसवी सन बाराशे पंधरामध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार टिंबटिंब या नावाने प्रसिद्ध आहे तर मॅग्ना कार्टा या नावाने पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही कतार चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचे सरकार असते कम्युनिस्ट भारतीय संविधानाचा सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला हे पद वंशपरपपरांग गत मिळत नाही गणराज्य हा प्रश्न रिपीट झालेला आहे शिक्षणाचा अधिकार म्हणजे सकारात्मक अधिकार तर भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय तर नकारात्मक का अधिकार भाषण स्वातंत्र्यावर आणीबाणीच्या काळात बंदी घालता येते असा त्याचा अर्थ होतो ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याच्या कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते यास टिंबटिंब टिंब म्हणतात तर त्याला जन उपक्रम असे म्हणतात भारताच्या संविधानात टिंबटिंब भाषा टिंब नोंदवलेल्या आहेत बावीस आहेत आठव्या अनुसूचीमध्ये त्याच्यामध्ये या भाषा दिलेल्या आहेत तर एकूण बावीस भाषा आहेत रोहनने वीसशे सोळामध्ये वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का या संदर्भातील विधानांचा योग्य पर्याय ओळखा तर विधान क जे आहे ते उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे त्याचं इतर माहितीसुद्धा माहीत असल्याशिवाय आपण तो उमेदवार म्हणून उभं राहू शकतो की नाही हे सांगू शकत नाही राज्यसभा निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची हिंबटिंब वर्षे पूर्ण केली असणे गरजेचे आहे तर तीस वर्ष खालील विधानापैकी चूक विधान ओळखा पर्याय चार जो आहे राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही तर संसदेला अधिकार आहे तर महाभियोग त्याला म्हणतात राष्ट्रपतीला जर पदाहून काढायचा असेल तर महाभियोग पद्धत अवलंबतात महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी टिंबटिंब अधिवेशने होतात तर तीन होत असतात त्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते तर पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे होत असते गटात न बसणारा शब्द ओळखा दिल्ली लक्षद्वीप चंदीगड हरियाणा तर हरियाणा हा जो आहे तो गटात न बसणारा शब्द आहे कारण ते एक राज्य आहे चोवीस ऑक्टोबर हा टिंबटिंब म्हणून साजरा करण्यात येतो तर संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर इतर दिवस आपण पाहूया आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्चला पर्यावरण दिन पाच जूनला जागतिक शांतता दिन एकवीस सप्टेंबरला असे प्र कोणताही दिन विचारला जाऊ शकतो पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत टिंबटिंब वर्षाची असते तर अडीच वर्षाची असते त्याच आता ग्राम जास्त माहिती तर दिलेली आहे ग्रामपंचायत स सरपंच आणि उपसरपंचाची पाच वर्षे असते आणि जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पाच वर्षे असते नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो तर मुख्याधिकारी असतो महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो तर आयुक्त असतो नगरपंचायतीचा नियुक्त प्रमुख कोण असतो कार्यकारी अधिकारी असो तर संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणीशे तीसपासून पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत कारण लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे भारत, एक भारत एक हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे म्हणून ते सार्वभौम राष्ट्र आहे शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंबचे उदाहरण आहे समानतेचा अधिकार त्याचं उदाहरण आहे मूलभूत हक्क व अधिकार कोणते आहेत तर समानतेचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे पिळवणुकीविरुद्धचा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क याचा अधिकार आहे भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली दोनशे नव्याण्णव अमेरिकन संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली कारण छोटी एक राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला तेरा वसाहतींनी सतराशे एकोणनव्वद साली अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले एकशे चार घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा लोकसभा राष्ट्रपती यांच्या निवडणुका घेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते राज्य निवडणूक आयोग घेत असतो भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे त्याला सार्वभौम मानतात सरकारी मदत मिळणार या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही तर याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतात तर शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा असतात हे कसलं उदाहरण आहे तर समानतेचा अधिकार याचे उदाहरण आहे गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी हा मार्ग अवलंबला गेला तर सार्वमताने ते ठरवलं गेलं कतार ओमान संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे तर या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे जात धर्मवंश लिंग लिंग संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मान व सत्ता मान्यता आणि संसाधनमधील तिचा रास्त वाटत तिला प्राप्त होणे म्हणजे काय तर सामाजिक न्याय खालील विधानापैकी चूक विधान ओळखा चौथं जे विधान आहे राज्यसभेला घटनादुरुस्तीचा अधिकार नाही हे चुकीचं आहे तर राज्यसभेलासुद्धा घटनादुरुस्तीचा अधिकार आहे तर राज्यसभेमध्ये काय काय असतं इथं दिलेलं आहे की राज्यसभेला घटनादुरुस्तीचा अधिकार आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभेचा कालावधी निश्चित नाही त्यामुळे या सभागृहाला स्थायी सभागृह असे म्हणतात राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी सहा वर्षे इतका असतो विधेयक राज्यसभा व लोकसभा येथे मंजूर झाल्यानंतर ते, ते पुढे राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवण्यात येते राष्ट्रपतीची अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते म्हणजे एखादं विधेयक जर मंजूर करायचं असेल तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडं मंजूर करून घ्यावं लागतं त्यानंतर राष्ट्रपतींकडं स्वाक्षरीसाठी पाठवावं हो लागतं आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होत असते खालील विधानापैकी चूक विधान ओळखा तर तोच प्रश्न आहे तर राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही हे चुकीचं आहे जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार टिंबटिंबा यांना असतो तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांना असतो कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही तर इंग्लंड या देशाचे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते तर महात्मा गांधी नव्हते बाकीचे तीन होते मसुदा समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हटले जाते टिंबटिंब या कायदे अज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती, बी होती। तर बी एन राव संविधान समितीची स्थापना करण्यात आली होती तर कधी तर इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस शे साली आणि त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला होता सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून तरतुदीनुसार देशाचा देशा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले सव्वीस नोव्हेंबर हा दिवस टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो तर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो अमेरिकन संविधानात किती कलमांचा समावेश आहे तर केवळ सात कलमांचा समावेश आहे देशातील सर्व नागरिकांना नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे म्हणजे त्याला बंधुभाव असे म्हणतात कारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे म्हणजे काय तर लोकशाही उद्देशिकेला काय म्हटले जाते सरनामा म्हटले जाते सर्व धर्मांना समान मानणे म्हणजे काय तर धर्मनिरपेक्षता संपूर्ण देशाचे संरक्षण करणे परराष्ट्राशी व्यवहार करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पडते त्याला टिंबटिंब असे म्हणतात केंद्र शासन किंवा संघ शासन आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला टिंबटिंब असे म्हणतात राज्य शासन मूलभूत हक्क म्हणजे काय संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत हे हक्क मूलभूत हक्क आहेत बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण टिंबटिंबा तिम्ब अंतर्गत होते बंदी प्रत्यक्षीकरण किंवा देव उपस्थिती कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असं सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे टिंबटिंब होय अधिकार तर जाब शब्द आहे तिथं जाब मागणारा लोक लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे टिंबटिंब होय परमादेश आधी कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाणे याविषयीचा आदेश म्हणजे टिंबटिंब होय मनाई हुकूम किंवा प्रतिशेष प्रतिषेध संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली इंग्लंड येथे अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात राष्ट्राध्यक्ष लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना टिंबटिंब या नावाने संबोधतात खासदार काय कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी टिंबटिंब यांची आहे संसदेची आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा भारतातील कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते प्रधानमंत्र्याकडे असते मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात प्रधानमंत्री राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाला टिंबटिंब असे म्हणतात केंद्रीय कार्यकारी मंडळ अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ टिंबटिंब या नावाने ओळखतात शून्य प्रहर कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते कायदे मंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक न्याय। टिंबटिंब करतात राष्ट्रपती महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते नागपूर येथे राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंबकडून होते राष्ट्रपतीकडून साम्राज्यवाद व वसाहतवाद यास विरोध करणे हे टिंबटिंब परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्य आहे भारताच्या संरक्षण हा विषय टिंबटिंब असल्याने संघ शासनाला संरक्षणविषयक बाबींमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो संघ सूचित आहे भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी टिंबटिंब निर्मिती करण्यात आली आहे तटरक्षक दलाची संयुक्त राष्ट्र ही संघटना टिंबटिंब रोजी स्थापन झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधी टिंबटिंब स सभासद असतात तर आमसभेचे असतात आम मानवी हक्क व्यक्तीला जन्मतच प्राप्त होतात भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे त्र्याण्णव साली संयुक्त राष्ट्रांनी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे आठ मार्च हा संयुक्त राष्ट्रांच्या टिंबटिंब मार्गाने संघर्ष सोडवण्यावर विशेष भर असतो शांततामय संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे टिंबटिंब वर्ष म्हणून घोषित केले होते तर महिला वर्ष म्हणून प्रत्येक देशाला स्वतःचा निश्चित टिंबटिंब असतो भूप्रदेश राष्ट्र राष्ट्रामधील टिंबटिंब मैत्रीच्या संबंधांवर संबंधांवर आधारलेले असणे सर्वांच्याच हिताचे असते परस्परावलंबन अर्थव्यवस्था आणि स्वातंत्र्य टिंबटिंब धोरण यांचा निकटचा संबंध आहे स्वतंत्र परराष्ट्र धोरण दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत युनियन म्हणजे रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये तणावपूर्ण संबंधाला टिंबटिंब म्हटले याला शीतयुद्ध असं म्हटलं होतं कोल्ड वॉर पुढील संस्था कुठे आहेत तर इथं नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे आहे नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्ली येथे आहे असं जोड्या लावायचा प्रश्न आला होता देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षित राखण्यासाठी सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी व सेना दलांना सहकार्य करून देण्यासाठी असलेल्या सेनेला असे म्हणतात तर निमलष्करी दल असे म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण एकशे साठ प्रश्न अभ्यासलेले आहेत तर आत्तापर्यंत वीसशे तेरा ते वीसशे वीसपर्यंत विश आलेले सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत तर हेच प्रश्न रिपीट होत असतात तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा धन्यवाद